महाराष्ट्रभर चालू असलेल्या शेतकरी दूध दरवाढीच्या आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सेवगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. हे आंदोलन संपूर्ण शांततेच्या मार्गाने करण्यात आले. सेवगाव येथील शिवाजी चौकामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी मोफत दूध वाटप केले, तसेच दुधाचे कॅन रस्त्यावर ओतून सरकारचा जाहीर निषेध केला. आज रात्रीपासूनच दूध दराचे आंदोलन चालू होणार होते, म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना 149 खाली प्रतिबंधात्मक नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर आज पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवत कार्यकर्त्यांना आज सेवगावमध्ये अटक केली. यावेळी आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष गायकवाड, शहर अध्यक्ष दत्ता फुंदे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव संजय नांगरे, मच्छिंद संजय नांगरे आदींसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. शेतकरी एक चुकीचा. विजन प्लस न्यूज साठी रवी ओगल मुगले, सेवगाव.